Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे आजार आणि त्यामध्ये खास करून आपण एपिलिप्सी ज्याला अपस्मार म्हटलं जातं किंवा फिट्स येणं मिरगी विविध नावांनी संबोधलं जातं ह्या आजाराविषयी चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी प्रख्यात न्युरोसर्जन असणारे डॉक्टर अमित धाकोजी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर अमित धाकोजी सरांची नमस्कार सर नमस्कार डॉक्टर अमित धाकोजे हे प्रख्यात न्यूरोसर्जन आहेत त्यांनी एम बी बी एस आणि त्यानंतर एम सी एची पदवी न्यूरोसर्जरीमध्ये संपादन केलेली आहे पण ह्या पु या ठिकाणीच ते थांबले नाहीत तर यापुढे जाऊन त्यांनी क्लिव्हलँड क्लिनिक आणि त्याचप्रमाणे जपान या ठिकाणी न्यूरोसर्जरीतलं पुढील प्रगत प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि ह्या सर्व अद्ययावत उपचारांचा भारतातील रुग्णांना लाभ हवा हो यासाठी ते भारतात परतले आणि सध्या ते पुणे या ठिकाणी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये खास करून सेवा देत आहेत आपली मला आवृजून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचे की सह्याद्री हॉस्पिटल आता महाराष्ट्रात सर्वत्र आपली सेवा देत आहे पुणे या ठिकाणी मुख्य हॉस्पिटल्स आहेतच पण या व्यतिरिक्त कराड आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा सुसज्ज हॉस्पिटल्स आहेत ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला मेंदूच्या सर्व आजारांसाठी अद्ययावत स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत मेंदूचे आजार म्हटलं की विविध प्रकारचे विकार आपल्या डोळ्यासमोर येतात ज्याच्यामध्ये मेंदूचा झटका किंवा स्ट्रोक किंवा सारखा आजार डोळ्यासमोर येतो ह्या व्यतिरिक्त खास करून आपल्याला विविध प्रकारच्या इतरही समस्या दिसतात ज्याच्यामध्ये ब्रेन ट्युमर किंवा मेंदूतल्या गाठी या परवलीचा शब्द झालेला आहे पण ह्या व्यतिरिक्त मेंदूच्या दुखापती आहेत ह्या अनुषंगाने मणक्यांच्या दुखापती किंवा मणक्यांमध्ये असणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या आहेत आणि ह्या व्यतिरिक्त खास करून डोकेदुखीसारखी समस्या आहे किंवा चक्कर ज्याला बर्टिको म्हटलं जातं विविध प्रकारच्या समस्यांसाठी एकत्रितपणे छताखाली आता खास करून सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध आहेत आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण जाणून घेणार आहोत सह्याद्री हॉस्पिटलचे संस्थापक असणारे आणि प्रमुख न्युरोसर्जन असणारे डॉक्टर चारुदत्त आपटे यांचं मनोगत नमस्कार मी चारुदत्त आपटे मज्जा संस्था विकार या सिरीज करता तुम्हाला पहिल्यांदा थोडीशी सह्याद्री हॉस्पिटल आणि मज्जा संस्था म्हणजे न्यूरोलॉजी डिपार्टमेंट याची थोडीशी ओळख करून द्यायच्या उद्देशाने मी आपल्याशी बोलतोय मज्जासंस्था विकार म्हणलं की जनसामान्यांमध्ये एक भीतीची भावना येते काळ बदललाय आज ब्रेन ट्युमर किंवा ब्रेन हिमरेजची जी भीती चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी होती अपस्मार मानसिक विकार याच्याबद्दल जे ग्रह काही दूषित मतं होती तो काळ आता गेलाय लोकांना त्याची भीती वाटणं कमी झालंय कारण तंत्रज्ञामुळे या अनेक व्याधींवरती सहज उपाय पण होतात आणि म्हणावी तेवढी त्याची मॉर्टॅलिटी म्हणजे त्याच्यामध्ये मृत्यूचं प्राण प्रमाण खूपच कमी राहिलं आहे या पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये खरोखरी अतिशय लक्षणीय आणि स्पृहणीय बदल झालेले आहेत तंत्रज्ञामध्ये पण बदल झालेले आहेत आणि या विषयाकडे आकर्षित झालेले डॉक्टर सुद्धा आता वेगवेगळ्या सबस्पेशालिटीज करतात माझ्याबरोबर माझे सहकारी डॉक्टर प्रदीप देवटे डॉक्टर दीपा दिवेकर डॉक्टर हेमंत संत डॉक्टर जयश्री या लोकांनी चौऱ्याण्णवपासून आम्हाला साथ दिली आहे त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून आपण अपस्मात किंवा ज्याला एपिलेप्सी म्हटलं तर ह्याविषयी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर अमित धाकोजे सरांकडनं तर पुन्हा एकदा स्वागत करूया आपण त्यांचं सर स्वागत कार्यक्रमामध्ये एकंदरीतच तस... अपस्माराविषयी किंवा एपिलेप्सीविषयी जाणून घ्यायला सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता आहे पण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एक मोठा संदेश लोकांनाही द्यायचा आहे की जे एपिलेप्सीचे रुग्ण आहेत खास करून अपस्माराचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी पुढील एक महिन्यासाठी केवळ तीनशे रुपयामध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ह्या व्यतिरिक्त खास करून इतर इन्व्हेस्टिगेशन्स आहेत पुढच्या मेंदूच्या विकारांसाठी लागणाऱ्या इतर लोकांना त्याच्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे उपचारही सवलतीच्या दरामध्ये केले जाणार आहेत पण ह्या व्यतिरिक्त आता जी आयुष्यमान भारत योजना आहे त्या अंतर्गत सर्व गरजू रुग्णांना आता मोफत उपचार मिळणार आहेत खास करून मेंदूच्या ज्या किचकट शस्त्रक्रिया आहेत ज्या कदाचित आपल्याला महागड्या वाटू शकतात ह्यासुद्धा आता मोफत सह्याद्री हॉस्पिटल पुरवत आहे तर ह्याचा आपण जरूर लाभ घ्या पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना मी आ, मगाशी आपण सर सांगितलं होतं की एक न्यूरोसर्जन म्हणून विविध प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येत असतात काही इमर्जन्सी असतात किंवा कधी कधी काही प्लॅन्ट असतात तर एकंदरीतच सर्वात कॉमनली कोणते आजार आपल्याला आढळतात काय सांगता येईल न्यूरोसर्जन म्हणून आम्ही हेड इंजुरी म्हणजे अपघातापासून मणके मणक्याचे जे आजार आहेत यासोबत जास्त आजकाल कॉम्प्लिकेटेड जे मेंदूचे आजार आहेत फॉर एक्झाम्पल ब्रेन ट्युमर्स किचकट ब्रेन ट्युमर्स मायक्रोवॅस्क्युलर डिकम्प्रेशन जसं ट्रायजेमिनल जे आहे त्याच्याकरता एपिलेप्सी सर्जरी फंक्शनल न्युरो सर्जरी ज्याच्यामध्ये पार्किन्सन्स डिझीज याचे जे आ आजार आहेत याच्याबद्दल ज्या शस्त्रक्रिया आहेत त्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रेग्युलरली होत आहेत आणि मला सांगावंसं वाटतं की न्युरोसर्जरीबद्दल जे लोकांना नेहमी वाटतं की किचकट आहे याच्यानंतर पेशंट्सना प्रॉब्लेम होतात पण अत्याधुनिक ज्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये आपण न्यूरो मॉनिटरिंग म्हणतो की मेंदूचे जे अतिक्रियाशील आणि अतिसंवेदनशील भाग आहेत त्यांना आपण मॅप करतो ॲक्च्युअल सर्जरीमध्ये कधी कधी पेशंट्सला अवेग ठेवून त्यांना फक्त लोकल ब्लॉकमध्ये आपण ऑपरेट करतो की ऑपरेशननंतर त्यांना नवीन कुठला त्रास होऊ नये या सर्व सुविधा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वर्षांपासून राबवल्या जात दा आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर चारुदत्त आपटे जे सह्याद्री हॉस्पिटलचे संस्थापकही आहेत आपल्याला मार्गदर्शन करत आहेत अपस्माराविषयी आपण जाणून घेऊया त्यांचं मनोगत नमस्कार आज आपण एपिलेप्सी सर्जरी या विषयात माहिती घेणार आहोत एपिलेप्सी म्हणजे शुद्ध मराठी त्याला अपस्मार म्हणतात फिट्सचा आजार या सामान्य नावानी हा ओळखला जातो फिट्स म्हणले की भीती खूपच वाटते कारण जेव्हा एखाद्या माणसाने फिट बघितलेली असते बेशुद्ध पडतो माणूस खिळ बसते तोंडातनं फेस येतो हातपाय एकदम ताट होतात अतिशय भीतीग्रस्त सगळं ते दृश्य असतं एपिलेप्सीचे रुग्ण जगामध्ये करोडो आहेत आणि या करोडो लोकांपैकी जवळजवळ दोन टक्के ते तीन टक्के लोकांना औषधं देऊन सुद्धा यांचे झटके नियंत्रणाखाली येतच नाहीत औषधांनी ज्यांचे झटके बरे होत नाहीत त्यांनाच शस्त्रक्रियेची गरज असते शस्त्रक्रियाचा खूप उपयोग होतो पण यासंबंधी सुद्धा फार जाणीव आणि फार जागरूकता नाहीये त्यासंबंधी आज आपण ऐकूया या अनुषंगाने सर आता आपसमाराविषयी आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण फिट्स येणारे आपण रस्त्यात सुद्धा अनेक रुग्ण बघतो आणि विविध कारणांनी फिट्स येऊ शकते काय सांगता येईल त्याविषयी मेंदूच्या पेशींमधून जी विद्युत स्पंदनं निघतात नॉर्मल दोन पेशी एकमेकांशी विद्युत स्पंदनातून बोलतात मेंदूच्या पण अपस्माराच्या रुग्णांमध्ये ही विद्युत स्पंदनं अनियंत्रित प्रमाणात आणि अतिशय जास्त प्रमाणात निघतात आणि त्याच्यानंतर जे मेंदूमध्ये करंट स्प्रेड होतात आणि जे पेशंटला आपल्याला लक्षणं दिसतात ते आपण त्याला आपण अपस्मार असं म्हणतो ओके okay. कसं पिक्चर असतं साधारणपणे म्हणजे कसं ओळखायचं की ह्याला बाबा फिट आलेली आहे आणि आता ह्याला उपचारांची गरज आहे Uh, साधारणतः फोकल आणि जनरलाइज फोकल म्हणजे मेंदूच्या एका विशिष्ट भागातून ती विद्युत स्पंदनं जर निघत असतील तर त्याला आपण फोकल एपिलेप्सी असं म्हणतो आणि साधारणतः दोन्ही मेंदूंमधून जर सोबत निघत असतील विद्युत स्पंदनं तर त्याला जनरलाइज एपिलेप्सी असं म्हणतो फक्त दोन्ही हात आणि दोन्ही पाय वाकडं होणं किंवा तोंडाला फेस येणं किंवा डोळे वर जाणं यालाच अपस्मार असं नाही म्हणत तर अपस्माराचे आणखी बरेचसे मायनर प्रकार सुद्धा आहेत जे खूप कॉमन आहेत कॉम्प्लेक्स पार्शल सिजर्स आहेत ज्याच्यामध्ये पेशंटच्या वागण्यामध्ये अचानक झालेला बदल अचानक स्तब्ध होऊन जातो पेशंट किंवा त्याची शून्यामध्ये नजर लागते किंवा हातांच्या काही कॉम्प्लेक्स हालचाली ऑटोमॅटिझम्स तो करतो आणि हे खूप क्षणाकरता असतं आणि याचं कारण असं असतं की मेंदूचा एखादा भाग किंवा पेशींचा एक गठ्ठा हा अति क्रियाशील असतो एक्सेसिव्हली ऍक्टिव्ह okay. असतो ओव्हर ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्यामधून हे विद्युत स्पंदनं निघतात आणि त्याला आपण एपिलेप्टोजेनिक झोन किंवा बिंदू असं म्हणतो बरोबर आणि हा अतिक्रियाशील भाग ओळखणं हे खूप गरजेचं आहे हेच ओळखायचं कसं अर्थातच ह्याच्या विकडे मी येतोय कारण इन्व्हेस्टिगेशनचा फार महत्त्वाचा आहे निदान होण्यासाठी आणि आपण आत्ता जसं म्हणालात की ह्याच्यामध्ये विविध प्रकारही आहेत एपिलेप्सीचे आणि त्यानुसार उपचारांचीही दिशा ठरवली जाते तर आम्हाला ह्याविषयी काय सांगता येईल जर आपण अपस्माराची ट्रीटमेंट पाहिली आणि औषधं बघितली तर मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये बरीच नवीन नवीन आणि प्रभावकारी औषधं आली आहेत पण शंभरपैकी साठ जणांमध्येच ही औषधं अपस्मार कंट्रोल करू शकतात okay. पण तीस ते चाळीस रुग्ण असे असतात शंभरमध्ये की ज्यांच्यामध्ये आपण ही औषधं कितीही प्रमाणात दिली oh. आणि कितीही मध्ये दिली तरी सुद्धा अपस्मार कंट्रोल नाही होत त्याला आपण मेडिकली रिफ्रॅक्टरी एपिलेप्सी असं म्हणतो आणि याचं कारण हा तो अतिक्रियाशील भाग है, है। आहे उगमबिंदू आहे तर हा बिंदू शोधण्यासाठी जसा तुम्ही प्रश्न विचारला की बऱ्याच टेस्ट आहेत त्यातली सर्वात महत्वाची टेस्ट म्हणजे व्हिडिओ जी okay. हा बिंदू मेंदूच्या कोणत्या भागात आहे तो उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे समोरच्या फ्रंटल भागामध्ये आहे की पाठीमागच्या ऑक्सिपिटल भागामध्ये आहे टेम्पोरल भागामध्ये आहे याच्याकरता या टेस्ट करणं गरजेचं आहे एक एपिलेप्सी सर्जरी प्रोग्राम असतो ज्याच्यामध्ये एक तज्ज्ञांची टीम असते जी या पेशंट्सना या टेस्ट मधून पार करते आणि त्याच्या अंती आपण हा हे कन्क्लुजन काढतो की हा उगम बिंदू कुठे आहे ओके म्हणजे आणि हा उगम बिंदू जर का आपण शोधू शकलो तर अर्थातच त्याच्यावरती योग्य शस्त्रक्रिया करून आपल्याला मात करता येणं शक्य आहे मला वाटतं हे क मुलाचं विवेचन होतं जे आपल्याला डॉक्टर अमित धाकोजी सरांनी आत्ता केलं की कशा रीतीने आपण एपिलेप्सीवरती मात करू शकतो आपल्याला जर का अशा स्वरूपाचा आजार असेल तर निराश होऊ नका बऱ्याच प्रमाणात हा मला वाटतं ह्याच्यासाठी जनजागृती होणं महत्त्वाचं आहे आमचा आजचा कार्यक्रम बघणारे जे प्रेक्षक आहेत आपल्या आजूबाजूला जर का अशा स्वरूपातले रुग्ण दिसले तर ते त्यांच्यापर्यंत हा संदेश जरूर पोचवा की हे बरं करता येणं शक्य आहे उपचारानी फक्त त्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन हवं आणि त्यासाठी आपण फोन करू शकता पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघतात सर पुढे जाऊन आम्हाला एकंदरीतच हे आपण आता उपचारांची दिशा ठरवण्यासाठी टेस्ट आपण विविध स्वरूपाच्या करता आणि एकदा हा फोकस ओळखला की त्याची ट्रीटमेंट मग कशी होते फोकस ओळखण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हणालो व्हिडीओ म्हणजे लेख असतो जो मेंदूचा नॉर्मल जो आपण ईजी करतो त्यावेळी पेशंट्सना झटके नसतात येत हो त्याच्यामुळे हा उगम बिंदू कुठे शोधणं थोडस अवघड जातं पण पेशंटला ऍक्च्युअल अपस्मार येत असताना आपण त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकलो hmm. आणि त्याच वेळी जर मेंदूच्या लहरी आपण रेकॉर्ड करू शकलो ईजी hmm. मार्फत hmm. तर त्याला आपण व्हिडिओ ईजी म्हणतो okay. त्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की तो उजव्या बाजूला आहे की डाव्या बाजूला आहे पेशंटचे डोळे कोणत्या बाजूला गेले हात कोणता वाकडा झाला hmm. आणि ही विद्युत स्पंदनं एक्झॅक्टली कुठे चालू झाली मेंदूमध्ये हे आपल्याला व्हिडीओ कळतं त्याच्यानंतर आपण थ्री टेस्टला एम आर आय करतो त्याच्यामध्ये मेंदूतले अतिसूक्ष्म भाग आपण त्याच्यामध्ये स्क्रीन करतो आणि त्याच्यामध्ये बिंदू म्हणजे काही ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला मिळते का बघतो त्याच्यानंतर पेट स्कॅन आहेत या सर्व टेस्ट करून आपण एका निष्कर्षांती येतो की ही एपिलेप्टिक ऍक्टिव्हिटी किंवा विद्युत स्पंदनं मेंदूच्या एकाच भागातून निघत आहेत का ओके आणि ती जर निघत असतील तर मग आपण विचार हा विचार करतो की हा उगम बिंदू आपण पेशंटला कोणताही धोका न पोहोचवता काढता येईल का okay. जर तो काढता येत असेल तर तो पेशंट पूर्णपणे अपस्मार मुक्त होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणजे जरी आपण समटाइम्स फोकस ओळखू शकलो तरी प्रत्येकाला शस्त्रक्रिया कदाचित शक्य होत नाही असं आहे का हो कधी कधी हा बिंदू मेंदूचा जो अतिसंवेदनशील भाग आहे मोटर कॉर्टेक्स म्हणा किंवा लँग्वेज एरियाच्या अतिशय जवळ असतो त्यावेळी आपल्याला तो रिस्क बेनिफिट रेशो बघून निर्णय घ्यायला लागतो पेशंटच्या हितामध्ये की मला पूर्णपणे अपस्मार मुक्ती हवी आहे की काही छोटासा डेफिसिट सुद्धा चालेल okay. कधी कधी असं झालेलं असतं की लहानपणीच मेंदूचा एक भाग म्हणजे उजवा भाग फॉर एक्झाम्पल हा डॅमेज झालेला असतो okay. यामध्ये आपण नक्कीच ती रिस्क घेऊन त्यांच्यामध्ये सर्जरी करतो आणि हेमिस्फिरोटॉमी नावाची जी सर्जरी आहे ज्याच्यामध्ये okay. आपण एका मेंदूला दुसऱ्या मेंदू, मेंदू पासून डिस्कनेक्ट करतो ओके okay. तर याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले आहेत oh. आणि असा प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे आणि तो yes. रिस्क बेनिफिट रेशो आपण बघतो नक्कीच आपण आत्ता ऐकलं डॉक्टर अमित धाकोजी यांच्याकडनं की कशा रीतीने ह्या टेस्टनी आपण एकतर असणारा एपिलेप्सीचा फोकस ओळखू शकतो आणि त्यानंतर शस्त्रक्रियेने आपल्याला ह्या रुग्णांना संपूर्णत बरं करता येणं शक्य आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार आता उपलब्ध आहेत सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि मी मग सांगितल्याप्रमाणे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत एपिलिप्सीच्या रुग्णांसाठी आपसमाराच्या रुग्णांसाठी केवळ तीनशे रुपयामध्ये सर्व टेस्ट उपलब्ध आहेत पण मेंदूचे इतरही आजार जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ब्रेन ट्युमर असो किंवा पॅरालिसिस स्ट्रोक सारखा स्ट्रोकसारखा आजार असो किंवा मेंदूच्या दुखापती आहेत इतरही जे विविध स्वरूपाचे आजार आहेत त्याच्याहीसाठी उपचार उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या फक्त त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात सर अनुषंगाने आम्हाला आता सर्वच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण मेंदूच्या शस्त्रक्रिया ह्या एक तर किचकट किंवा गुंतागुंतीच्या असतात आणि त्या कशा केल्या जातात तर एकंदरीतच एपिलिप्सीच्या रुग्णांमध्ये कशा रीतीने शस्त्रक्रिया हो जसं आपण स्काल पीजी मध्ये मेंदूच्या बाहेरच्या त्वचेवरून रेकॉर्डिंग करतो तसं आपण ऑपरेशनच्या दरम्यान एकदा मेंदूच्या वरचं आवरण उघडलं तर इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राफी करतो But... म्हणजे मेंदूच्या पृष्ठभागावरून आपण सरफेस रेकॉर्डिंग करतो hmm. जेणेकरून आपल्याला त्या बद्दल अधिक माहिती मिळते की तो सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कुठे आहे आणि इलेक्ट्रोकॉर्टिकोग्राफीच्या मार्गदर्शनाखाली आपण तो उगमबिंदू पूर्णपणे काढतो ओके मग याच्यामध्ये प्रत्येक पेशंट जसं मी म्हटलं वेगळा असतो कधी कधी आपण टेम्पोरल लोब काढायला लागतो कधी आपल्याला फ्रंटल मध्ये फोकस असतो तर कधी कधी ऑक्सिपिटल मध्ये फोकस असतो कधी कधी आपण प्रत्येक वेळी आपण एक्सिजन करूच असं नाही बऱ्याचदा आपण डिस्कनेक्शन सुद्धा करतो okay. याचा अर्थ असा होतो की ती विद्युत स्पंदनं मेंदूच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाणं hmm. आपण रोखतो okay. त्याला मध्ये आपण तो मार्ग तोडून टाकतो त्यामुळे ती विद्युत स्पंदनं जरी तयार झाली तर ती तिथल्या तिथेच नाहीशी होतात <laughs> किंवा अक्रियाशील होतात याला okay. डिस्कनेक्शन <laughs> सर्जरीज असं म्हणतात ओके okay, हे झाले म्हणजे सर्जरीचे प्रकार ज्याच्यामध्ये आपण कधी कधी काढून टाकतो भागतो किंवा डिस्कनेक्ट करतो आणि म्हणजे एखादं हे इलेक्ट्रिसिटी वर्कसारखंच आहे oh. डिस्कनेक्ट केलं जातं आणि हे मेंदूतली ही जी विद्युत स्पंदन आहेत त्याच्यावरती काम करणारी अशी ही शस्त्रक्रिया आहे आणि एक वैद्यकीय चमत्कार म्हटले की आपल्याला अशा स्वरूपाचा गंभीर आजार आता संपूर्णतः बरा करता येणं शक्य आहे अर्थातच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो जनजागृतीपर कार्यक्रम आहे आमचा माझा डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा संदेश सर्वदूर पोहोचवा आपणही बघणारे जे प्रेक्षक आहेत आणि सर अनुषंगाने की हॉस्पिटलमध्ये किती दिवस अशा रुग्णांना राहायला लागतं आणि जसं आपण मगाशी म्हणाल तर अतिशय सुरक्षित झालेले मॉनिटरिंग खूप आलेलं आहे आणि संपूर्ण नॉर्मल आयुष्यात जगू शकतात का किंवा काही थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा की एखादी इंटरेस्टिंग केस ह्याच्यामध्ये किंवा कशा रीतीने त्यांच्यामध्ये परिवर्तन घडलं बरोबर सर्वसाधारणपणे हे जे रुग्ण असतात यांना कधी कधी महिन्यातून पाच सहा कधी कधी रोज पाच सहा वेळा असे फिट्स येतात आता हे एक्झाम्पल आपण बघूया सव्वीस वर्षाची ही माझी पेशंट आहे जी मध्य मधली आहे आणि तिला महिन्यातून सहा ते सात वेळा झटके यायचे हो oh. आणि याच्यामुळे तिचं शिक्षण हे थांबून गेलं होतं तिचं लग्न नव्हतं होत आणि हे जे तिला झटके यायचे हे कॉम्प्लेक्स पार्शल सीजर्स या प्रकारचे होते तिच्या वागण्यामध्ये अचानक बदल व्हायचा तिला खूप भीती वाटायची आणि तिला एक ॲबनॉर्मल स्मेल यायचा आणि हा याला आपण औरा म्हणतो म्हणजे झटका यायच्या अगोदरचे हे सिम्पटम्स लक्षणं म्हणतात आणि त्याच्यानंतर तिचा एक हात वाकडा व्हायचा तिचे डोळे दुसऱ्या बाजूला फिरायचे म्हणजे डाव्या बाजूला फिरायचे आणि ती खालती पडून जायची निपचित आणि त्यावेळी ती काहीच बोलायची नाही सर्वसाधारणपणे एखादं मिनिट हे राहिल्यानंतर ती पुन्हा नॉर्मल व्हायची आणि त्यावेळी तिला जर विचारलं तर तिला अजिबातच आठवायचं नाही okay. की मला माझ्यासोबत हे झालं ओके okay. आणि बरेच दिवस लागले हे समजायला की हा एक प्रकारचा झटका आहे किंवा अपस्मार आहे आणि त्याच्यानंतर टेस्ट नंतर असं लक्षात आलं की हिपो कॅम्पस नावाचा जो तिचा भाग आहे मेंदूचा त्याच्यामध्ये स्क्लेरोसिस झालं होतं आणि हिपो कॅम्पस स्क्लेरोसिस हा मला वाटतं एपिलेप्सी सर्जरीपैकी सगळ्यात कॉमन आजार आहे आणि याचं असं कारण आहे की लहानपणी तापामध्ये येणारे झटके जे आपल्याला माहिती आहे खूप कॉमन आहे किंवा जन्म होताना मेंदूला न होणारा रक्त पुरवठा किंवा ऑक्सिजनचा न होणारा रक्त पुरवठा याच्यामुळे हिपोकॅम्पस नावाचा हा जो मेंदूचा भाग आहे हा स्कारिंग होऊन जातं त्याचं त्याला स्टेरोसिस असं म्हणतात आणि या मुलीमध्ये नंतर आम्ही अमिकडॅलो हिपो कॅम्पॅक्टमी ही जी सर्जरी आहे की अमिक डॅला आणि हिपो कॅम्पस असं एक कॉम्प्लेक्स आहे जे एक्स्ट्रीमली एपिलेप्टोजेनिक असतं म्हणजे खूप जास्त त्यांचं पोटेन्शियल असतं विद्युत स्पंदन निर्माण oh, करण्याचं याला okay. आपण सर्जरी करून शस्त्रक्रिया करून काढतो आणि oh त्याच्यानंतर ती जी मुलगी आहे ती पूर्णपणे अपस्मार मुक्त झाली आणि ती तुमच्या आमच्यासारखं नॉर्मल आयुष्य जगते आहे आपण बघितलं की कशा रीतीने ह्या उपचारांमुळे ह्या शस्त्रक्रियेनंतर ह्या तरुणीचं संपूर्णतः आयुष्य बदलून गेलं आणि पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद ही मिळवू शकली आणि एकंदरीतच जो असणारा त्रास आहे आणि त्याच्यामुळे येणारा जो आगतिकपणा आहे त्याच्यावरती मात करता येणं शक्य झालं अर्थातच हे में पुने सर्व उपचार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत सह्याद्री हॉस्पिटल पुणे कराड नाशिक सर्वत्र आपली सेवा देत आहे आणि मला आवर्जून ह्या सर्व प्रेक्षकांना सांगायचे की हा जो कार्यक्रम आहे हा खास करून ह्या जनजागृतीपर कार्यक्रम आहे त्यामुळे आपणही हा संदेश सर्वदूर पोचवा कारण समाजामध्ये खूप स्वरूपाचे गैरसमज आहेत फिट्स येण्याविषयी किंवा आकडी येण्याविषयी तर ह्याला एक शास्त्रीय दृष्टिकोन आहे आणि आपण जरूर जर का तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला त्या अनुषंगाने तर आपण ह्याच्यावरती मात करू शकता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे फक्त आपल्याला त्यासाठी फोन करायचा आहे पुढील नंबरवरती जे आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघतात सर या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना जाता जाता काय सल्ला द्यायला आवडेल मला हेच सांगावं असं वाटेल आवर्जून की अपस्मार हा खूप कॉमन आजार आहे आणि याच्याबद्दल बरेच गैरसमज आहेत आणि जे अपस्मार औषधांनी कंट्रोल होत नाहीत त्यांना नक्कीच आपण कन्सिडर केलं पाहिजे या इव्हॅल्युएशनकरता की खरंच त्यांच्यामध्ये सर्जिकल कॅन्डिडेट आहे का म्हणजे हे ऑपरेशनने बरे होऊ शकतात का याच्याकरता नक्कीच या पेशंट्सनी तज्ज्ञांची मदत घ्यावी एपिलेप्सी टीमकडे जावं आणि याच्यामध्ये काही या शस्त्रक्रिया करता येऊ शकते का याच्याबद्दल जाणून घ्यावं आणि त्यांचं आयुष्य नक्कीच भरपूर बदलेल यस yes, मला वाटतं एक आयुष्य बदलून टाकणारे असे हे उपचार आहेत म्हणायला हरकत नाही ज्याद्वारे आपण एपिलेप्सी किंवा अपस्मार किंवा फिट्स येण्यावरती मात करू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर का कोणत्याही स्वरूपाची आपल्याला ठिकाणी मदत लागणार असेल तर पुढे संपर्कासाठीचे नंबर बघत आता हेल्पलाईन नंबर आहेत सह्याद्री हॉस्पिटलचे इपिलिप्सीच्या किंवा फिट्स येणाऱ्या रुग्णांसाठी खास करून केवळ तीनशे रुपयामध्ये सर्व तपासण्या उपलब्ध आहेत पण केवळ अपस्मार किंवा फिट्स येणारे रुग्ण नव्हे तर मेंदूच्या कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार उपलब्ध आहेत ज्याचा जरूर लाभ घ्या गरजू रुग्णांसाठी उपचार मोफत आहेत त्याची कृपया नोंद घ्या फक्त आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवरती या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी सर आपण चर्च कार्यक्रमात सहभागी झाला तर एक अमूल्य महाराष्ट्रांचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू स्पॉटलाइट एबीपी न्यूज नेटवर्क इनिशिएटिव्ह